त्याचबरोबर काही आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे एमपीएससी साठी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी लागते, यूपीएससी साठी लागते, तर त्याच्यासाठी त्यांनी कसं म्हणजे जर त्यांच्याकडे म्हणजे कोणतं फॉर्म 15 सारखं म्हणजे काही नसेल तर त्यांनी कसं म्हणजे कोणता म्हणजे मेथड वापरायची, काय त्यांनी करायचं, तर याबाबत आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्याला म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म 15 हे लागतंय, म्हणजेच आपल्याला संबंधित विभागाचा शिफारस पत्र कवरिंग लेटर लागतो, आणि जर तो नसेल तर आपण काय करू शकतो. तर मित्रांनो हे बघा, कास्ट व्हॅलिडिटीसाठी पहिले तर आपण कोण अप्लाय करू शकतो तर ते पाहूया. तर त्याच्यासाठी हे बघा, 11वी 12वी विज्ञान शाखेमध्ये जर तुम्ही शिकत असाल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीला तिथं अप्लाय करून आणि तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकता. परंतु आता हे तर विज्ञान शाखेमध्येच फक्त 11वी 12वी वाल्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायचं असतो, परंतु जे आर्ट आणि कॉमर्सचे विद्यार्थी आहेत ते 12वी झाल्यानंतर मग त्यांना कोणता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी समजा ते गेले तर मग त्यावेळेस त्यांना तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागते. मग त्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी त्या सीईटीचा जो फॉर्म आहे जसा ते इथं दाखवलेला आहे, आता या मुलीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटीच्या ज्या वेबसाईटवरनं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अप्लाय केला जातो तर त्या अप्लाय करून त्या हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲज अ फॉर्म 15 ठिकाणी तो अपलोड करून तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे इथं तुमचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस कॅप राऊंड वगैरे येईपर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या हातामध्ये असते. आता म्हणजे 11वी 12वी झाला त्याच्यानंतर समजा तिथं दिलं नसेल तर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर आता अनेकांचा जो प्रश्न आहे की जो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यासाठी ज्यावेळेस आपण म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरतो तर आपल्याकडं कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे का नाही, तर हे बघा मित्रांनो. आता एमपीएससीला आणि म्हणजे सध्या तरी म्हणजे टेक्निकल फील्डमधनं किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम केलेले विद्यार्थी जास्तीत जास्त म्हणजे तिथं अप्लाय करतात. म्हणजे 95% विद्यार्थ्यांकडं म्हणजे त्यांनी एक तर व्यावसायिक अभ्यासक्रम केलेला असतो किंवा त्यांनी टेक्निकल किंवा म्हणा 10वी 11वी म्हणजे मॅक्सिमम लोकांपर्यंत ज्यावेळेस हे जे एमपीएससीचे एक्झाम देतात त्यांच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी असते. आता 5% जे आहेत ज्यांनी म्हणजे 11वी 12वी आर्ट कॉमर्समधनं केलंय, ग्रॅज्युएशन मग आर्ट कॉमर्सने केलंय, त्यांनी कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम न करतात, समजा मग अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस एमपीएससीचं म्हणजे त्या जाहिरात निघते तर त्यावेळेस त्यांना मग कास्ट व्हॅलिडिटी गरजेची असते. आता जसा एमपीएससीचा आहे तर आता यूपीएससीच्या बाबतीमध्ये यूपीएससी हे बघा, एमपीएससी हा महाराष्ट्राचा म्हणजे सर्व्हिस कमिशन आहे, आयोग आहे, आणि इथं जे महाराष्ट्रातले जे भूमिपुत्र आहेत म्हणजे डोमोसाईल, महाराष्ट्राचे जे डोमोसाईल आहेत त्यांच्यासाठी म्हणजे ही ज्या या नोकऱ्या म्हणजे उपलब्ध असतात आणि त्याच्यासाठी जाहिरात निघालेल्या असतात. आता महाराष्ट्रातील नोकरीचे फायदे घ्यायचे असेल तर याचा अर्थ तुम्हाला तिथं महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी लागते. आणि समजा तुम्ही ओबीसी VJNT वगैरे असाल तर त्या कास्ट कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला मग तिथं नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या गोष्टी लागणार आहेत. आणि ओपन असेल तर प्रश्नच नाही. आता काही जण EWS म्हणजे क्लेम करतात तर मग त्यांच्याकडे EWSचा मग पाहिजे आणि तो EWS म्हणजे सेंट्रलचा EWS नाही तर स्टेट कॅटेगरीचा EWS सर्टिफिकेट त्यांना लागतो. आता जर यूपीएससीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर यूपीएससी ही केंद्रीय परीक्षा असते आणि या परीक्षेसाठी जे आहे तुम्हाला केंद्राचा म्हणजे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि तिथं जे आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फक्त लागतंय, तिथं कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही कारण ते सेंट्रलचा म्हणजे विभाग येतो आणि सेंट्रलच्या विभागामधला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. आता आपण इथं पाहूया
जर एमपीएससी मध्ये आपण ज्या वेळेस इथं रजिस्ट्रेशन करतो या वेबसाईट वरती, रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग ज्या वेळेस आपण लॉग इन करतो मग ही तर आपल्याला जी प्रोफाईल क्रिएशन आहे म्हणजे क्रिएट अपडेट प्रोफाईल, तर तुम्हाला इथं पहिले प्रोफाईल अपडेट म्हणजे स्टेप फर्स्ट पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरायची असते. आता ही जी पूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर ही पूर्ण म्हणजे भरायचं, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, वडिलांचं वगैरे, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर आणि त्याचबरोबर इथं मग तुम्हाला जी कास्ट कॅटेगरी. आता कास्ट कॅटेगरीमध्ये मग तुम्ही एससी आहात, ते एसटी आहात, विजे एनटी वगैरे काय जे काय असेल तुम्हाला तुमच्या अनुरूप तिथं भरायचं आहे. एसबीसी, एसीबीसी, आता एसीबीसी हा मराठा आरक्षण तर सध्या रद्द केलेला आहे, ईडब्ल्यूएस, त्याच्यानंतर ओबीसी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं म्हणजे त्याच्या तुमच्या अनुरूप भरायच्या असतात. आता इथं ज्यावेळेस आपण इथं ओबीसी सिलेक्ट केला इथं का, आता आपला सर्टिफिकेटचं नाव टाकायचं आहे, इश्यू डेट, इश्युईंग डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते आणि इश्युईंग डेट, या सगळ्या फील्ड तुम्हाला तिथं भरायच्या असतात. त्याच्यानंतर मग नॉन क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियरमध्ये जर तुम्ही यस केला तर मग त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट टाकायचं आहे, नॉन क्रिमिलियरची इश्यू डेट टाकायची. तुम्ही इथं जर नो सिलेक्ट केला तर तुम्हाला बघा इथं यू विल नॉट बी कन्सिडर फॉर द रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव अ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही जर नॉन क्रिमिलियरला नो म्हटला तर तुमचा जो म्हणजे प्रोफाईल आहे तो तुमचा रिझर्व कॅटेगरीमध्ये गणला जाणार नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी ज्यावेळेस तुम्ही इथं नो म्हणून सिलेक्ट केला तर त्यावेळेस पण तुम्हाला हा मेसेज पॉपअप दिसल, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट ज्यावेळेस तुम्ही हा प्रोफाईल तुम्ही तयार करता तर त्या प्रोफाईलमध्ये तुमची जी माहिती आहे ती म्हणजे तुम्हाला तिथं, आता जर तुम्हाला तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला ते रिझर्व कॅटेगरीचे तिघही फील्ड म्हणजे नॉन क्रिमिल कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी, या तिघही जर तुम्हाला तिथं भरायचे आहेत आणि त्याच्या अनुरूप तुमच्याकडे ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आता इथं बघा जाहिरात ज्यावेळेस निघते त्या तिथं त्या जाहिरातीला अनुसरून वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. तर ही जी गोष्ट बाब आहे तर म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तिथं अप्लाय करता तर त्याच्यासाठी तुम्हाला ते अनिवार्य असते. आता याच्यामध्ये एमपीएससी मध्ये का म्हणजे बघा आपण इथं पाहूया काय रिमार्क्स आता इथं पाहूया का ते का रिजेक्ट होतात. तर सदर प्रमाणे ओपन फिमेल वर्गवारीचा दावा केला असून ओपन फिमेल वर्गवारीचे एनसीएल प्रमाणपत्र सादर न करता ओबीसी वर्गवारीचे सादर केले आहे ते ग्राह्य नसल्याने अपात्र. म्हणजे ही ओपनचं जो होतात त्याच्या ठिकाणी ह्यांनी ओबीसीचा एनसीएल म्हणजे ओपनचा जो महिला आरक्षणाचा जो म्हणजे एनसीएल असतो तो न सादर करता ह्यांनी ओबीसीचा एनसीएल सादर केला. त्याच्यानंतर दुसरा आहे ओबीसी वर्गवारीचा दावा केला असून ओबीसी वर्गवारीचे एनसीएल प्रमाणपत्र सादर न करता ओपन वर्गवारीचे एनसीएल प्रमाणपत्र सादर केले आहे ते ग्राह्य. म्हणजे इथं हा फरक पडतो म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे त्यावेळेस तुम्ही एखादी जाहिरातीला अप्लाय करतात तर तुमची ती प्रोफाईल जी आहे ती तुम्हाला तिथं अपडेट करून घ्यायची असते आणि ज्यावेळेस तुम्ही अपडेट करायला जाल तर तिथं साहजिकच तुम्हाला तुमच्या जातीच्या दाखल्या संदर्भात, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरच्या संदर्भात, त्याच्यानंतर तुमच्या व्हॅलिडिटी संदर्भात इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला अपडेट करणे गरजेचे असते. आता इथं एक बघा आता अर्जात ईडब्ल्यूएस वर्गवारीचा दावा केला आहे परंतु ईडब्ल्यूएस वर्गवारीचे प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून हे म्हणजे त्यांना म्हणजे ही जी स्टेज आहे ही तुम्हाला ज्यावेळेस मुलाखती इंटरव्ह्यूला बोलवतात त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला बोलवल्यानंतर इथे ज्यावेळेस ती तपासणी होते पेपरची त्यावेळेस म्हणजे ऐन वेळेस एकदम लास्ट स्टेजला मग तुम्हाला तिथं अपात्र इन नॉट इलिजिबल म्हणून तुम्हाला घोषित केला जातो. आता इथं दुसरी एक केस अर्जात एससी वर्गवारीचा दावा केला आहे परंतु एससी वर्गवारीचे प्रमाणपत्र सादर केले नाही या असतो अपात्र. त्याच्यानंतर मग एक ही केस बघा
आता हा उमेदवार आहे तो म्हणजे विजेचा उमेदवार आहे आणि यांनी जे आहे विजेचं पण म्हणजे सादर केलेला आहे आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र पण म्हणजे दोघही प्रमाणपत्र त्यांनी डीटीए वर्गवारीचं जात प्रमाणपत्र सादर न करता केवळ एनसीएल प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्यूएस वर्गवारीचे प्रमाणपत्र सादर केले. म्हणजे यांनी जे आहे डीटीएचा जो जातीचा दाखला आहे तो म्हणजे न करता डीटीएचा जो एनसीएल आहे तो म्हणजे त्यांनी तिथं अपलोड केलाय आणि ईडब्ल्यूएस केलाय म्हणून याचा तो प्रमाण म्हणजे याची याला नाबाद म्हणजे पात्र ठरवण्यात आलंय. आणि दर्शकांनो मुळातच काय असतो ज्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस काढताय तर त्याच्यामध्ये स्पष्ट अट आहे की जर तुम्ही कोणत्याही मागास प्रवर्गामध्ये नाहीत त्यांनाच ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट म्हणजे खुल्या वर्गाचे जे लोक आहेत जे सवर्ण आहेत त्यांच्यासाठीच ईडब्ल्यूएस असतो. जर तुम्ही कोणत्या मागास प्रवर्गामध्ये एससी एसटी ओबीसी विजे एनटी एसबी याच्यामध्ये असाल तर तुम्ही जे आहे ईडब्ल्यूएसला म्हणजे अप्लाय पण करू शकत नाही तो जो दाखला आहे तो तुम्ही जवळ ठेवू शकत नाही. आणि इथं हा या विद्यार्थ्याला हाच म्हणजे त्रास झाला की यांनी ईडब्ल्यूएसचा पण सर्टिफिकेट लावला आणि विजे एनटीचा जो आहे एनसीएल लावला म्हणून त्याला बाद म्हणजे त्यात अपात्र ठरवण्यात आलं. आता पुन्हा इथं जे आहे एनसीएलचं जो प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्याला त्याच्यानंतर एक धुमाळ आहे. अर्जात इतर मागासवर्गीय वर्गाचा दावा केला असून प्रत्यक्षात म्हणजे यांनी पण ईडब्ल्यूएस वर्गवारीचे प्रमाणपत्र जोडले आहे ओबीसी असताना ईडब्ल्यूएस. तर या प्रकारे हे जे काही लोक अनुभव त्यांचा जो असतो तो ती पाठ पुरी होत नाही म्हणून त्यांना पण म्हणजे पात्र ठरवण्यात येते. आता जर आपण या जाहिरातीकडे जर बघितलं एमपीएससीची जी जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये हे बघा इथं तुम्हाला आयोगात ऑनलाईन अर्ज प्रणाली यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून प्रोफाईल करणे म्हणजे ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करून प्रोफाईल त्यांनी अपडेट करायची आहे. आणि जर ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केलेलं आहे तर त्यांना मग त्यांचा जो खातं आहे त्याला अद्ययावत करणं अपडेट करणं ते गरजेचं आहे. आणि अपडेट केल्यानंतर मग तुम्हाला जे आहे ते त्या जी काही जाहिरात आहे त्याच्यासाठी तुम्ही जर पात्र असाल अटीसाठी तुम्हाला तुमचे अनुरूप असाल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड अप्लाय करायचा असतो. आणि इथं तुम्हाला इथं पाहिलं का मग त्याच्यानंतर अप्लाय केल्यानंतर तिथं तुम्हाला डॉक्युमेंट पण अपलोड करायचे असतात. इथं या सगळे डॉक्युमेंट जर म्हणजे शैक्षणिक पुरावा वयाचा पुरावा आर्थिक दुर्बल असेल तर त्याच्या अनुरूप का म्हणजे मागासवर्गीय असेल तर त्याच्या अनुरूपचे पुरावे हे सगळे पीडीएफ फाईल जी आहे तुम्हाला तिथं ती अपलोड करायची असते. तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे आहे आता इथं बघा पात्रतेते संबंधित विविध दाव्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज करता येणार नाही. आता तुम्ही ते अपलोड केल्यानंतरच तुमचा जो अर्ज आहे तो म्हणजे परिपूर्ण समजला जाईल. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया.